संचालनातील रेषीय समीकरणे सोडवण्याची पुढची पद्धत निश्चय पद्धत किंवा त्यालाच म्हणतात क्रेमर पद्धत. सुरुवातीला आपण निश्चयक म्हणजे काय हे पाहूया. समजा ए बी सी सी डी या स्वरूपाच्या मांडणीला किंवा या स्वरूपाची जी मांडणी केली याला चार घटकांचा निश्चयक म्हणतात. या ठिकाणी आडव्या ओळी आणि उभे स्तंभ. तर इथं आडव्या ओळी म्हणजे ए आणि बी ही पहिली ओळ, सी आणि डी ही दुसरी ओळ. तर ए आणि सी हा पहिला स्तंभ आणि बी आणि डी हा दुसरा स्तंभ. आणि या निश्चयकाची किंमत ए गुणिले डी वजा बी गुणिले सी अशी आहे, म्हणजेच ए डी वजा बी सी. या निश्चयकाचा दोन हा कोटी आहे असं म्हणतात, म्हणजे दोन कोटी असणारा हा निश्चयक आहे. आणि मग या चलाची या निश्चयकाची किंमत या पद्धतीने काढतात ए डी वजा बी सी याचा वापर करतोय आपण. आणि निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची ते पाहणार आहे. आता आपण याआधी दोन चलातील रेषीय समीकरणं सोडवताना बैजिक पद्धतीमध्ये एका चलाचं निरसन करत होतो. तर तसंच आपल्याला एका चलाचं निरसन करून जे निश्चयक पद्धतीमध्ये फक्त सहगुणकांच्या स्वरूपात आपल्याला सूत्र तयार होते. समजा ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन हे एक सामायिक समीकरण आहे. आणि दुसरं ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू हे दुसरं एक सामायिक समीकरण. अर्थातच बैजिक पद्धतीचा इथं आपण विचार करणार आहे. मला समजा वाय या चलाचं निरसन करायचंय. मग पहिलं समीकरण आहे त्याचं बी वन आहे सहगुणक, दुसरं बी टू आहे आणि हे भिन्न सहगुणक आहेत, एकमेकाच्या पटीतही नाहीत. म्हणून मला सहगुणक सारखे करण्यासाठी समीकरण एकला बी टू ने व समीकरण दोनला बी वन ने गुणू. मग समीकरण एकला बी टू न गुणल्यानंतर आणि समीकरण दोनला बी वन न गुणल्यानंतर जी समीकरणं तयार होतात ती बघूया. आता समीकरण एकला बी टू न गुणल्यानंतर ए वन बी टू अधिक बी वन बी टू वाय बरोबर बी टू सी वन. पहिलं समीकरण झालं, पहिल्या समीकरणाला मी बी टू न गुणलंय प्रत्येक ठिकाणी. आता समीकरण दोनला बी वन न गुणायचंय. मग काय होणार आहे ए टू बी वन एक्स अधिक बी वन बी टू वाय बरोबर बी वन सी टू. आता समीकरण हे तीन आणि हे समीकरण चार या दोन्ही समीकरणामध्ये वायचे सहगुणक सारखे आहेत आणि चिन्हही समान आहेत. म्हणून मला तिसऱ्या समीकरणामधून चौथं समीकरण हे वजा करायचे. आणि वजा करण्यासाठी अर्थातच आपण चिन्ह बदलतो. मग ए वन बी टू एक्स वजा ए टू बी वन एक्स. आता ही दोन्ही सजातीय पद भिन्न चिन्ह आहेत, सारखी भिन्न चिन्ह असणारी सारखी सजातीय पद आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज शून्य येणार आहे. आणि इथं बी टू सी वन वजा बी वन सी टू. आता या दोन्ही पदामधून मी एक्स कॉमन लिहिते. ए वन बी टू वजा ए टू बी वन एक्स बरोबर बी टू सी वन वजा बी वन सी टू. म्हणून एक्स एका बाजूला ठेवलं, एक्स
बरोबर B2C1 वजा B1C2 हे पद गुणिले आहे इकडे आल्यानंतर भागिले होणार A1B2 वजा A2B1. आता हेच आपण जसे इथं AD वजा BC असा असेल तर आपण क्रॅमर्स मध्ये किंवा निश्चयकामध्ये AC आणि BD असं लिहितो त्या पद्धतीने इथं जर आपल्याला हेच B2C1 B वजा B1C2 हे आपल्याला C1 C2 आणि B1 B2 या निश्चयकाच्या स्वरूपात लिहू शकतो आपण. म्हणजे हीच किंमत जर तुम्ही केली तर बघा इथं जसं तिरकस गुणाकार AD वजा BC तसे इथं C1 B2 किंवा B2 C1 आणि हा गुणाकार इथं आपल्याला दिसतोय B1 C2 आणि इथं सुद्धा आपण त्याच स्वरूपात जर लिहिलं तर हे A1 A2 आणि B1 B2 या स्वरूपात आपण लिहू शकतो. आता यालाच आपण DX असं नाव देऊया आणि याला D. मग आता या ठिकाणी जसं आपण वायचं निरसन करून इथं एक्स ची किंमत काढली तसंच आपण समजा एक्स या चलाचं निरसन करण्यासाठी तीच कृती केली आणि पहिल्यांदा वायची किंमत काढली तर आपल्याला त्याचप्रमाणे वाय बरोबर A1C2 वजा C1A2 छेद A1B2 वजा A2B1 म्हणजेच इथं जर आपण हेच निश्चयक पद्धतीमध्ये लिहिलं तर A1A2 आणि C1C2 छेद A1A2 B1 B2 असं लिहू शकतो. आणि इथं आपण पाहूया इथं जर याची निश्चयकाची किंमत काढली तर आपण A1C2 वजा C1A2 आणि इथं सुद्धा A1B2 वजा B1A2 यालाच आपण DY म्हणूया आणि छेदस्थानची किंमत आहे त्याला D. याचाच अर्थ आपण जर निरीक्षण केलं तर X बरोबर आपल्याला DX/D मिळालं तर Y बरोबर DY/D. म्हणजे जर आणि इथं DX ची किंमत काय आहे तर फक्त सहगुणकांच्या स्वरूपात म्हणजे इथं जर आपण विचार केला तर DX काय मिळालं आपल्याला तर C1 C2 आणि B1 B2. त्याचप्रमाणे DY काय मिळालं तर A1 A2 आणि C1 C2 आणि D काय मिळालं तर A1 A2 आणि B1 B2. आता या जर सहगुणकांचं सगळं आपण निरीक्षण केलं आणि इथं जर आपण मूळ समीकरणांचा विचार केला तर पहिल्याचे सहगुणक A1 B1 C1 ओळीनं मांडले दुसऱ्याचे A2 B2 आणि C2 असतील. तर जेव्हा X ची किंमत DX काढायची तेव्हा जे X चे सहगुणक आहेत तिथं फक्त C1 C2 चे सहगुणक ठेवायचे आणि C1 C2 B1 B2 लिहायचे. DY ची किंमत काढताना Y चे जिथं सहगुणक आहेत B1 B2 तिथं C1 C2 चे सहगुणक ठेवायचे आणि म्हणून काय येतं A1 A2 आणि C1 C2 आणि D फक्त किंमत काढायची तेव्हा स्थिरांक सोडून A1 A2 आणि B1 B2 चे ह्या किमती शोधायच्यात. म्हणजे जर दिलेल्या समीकरणांचं या स्वरूपात मांडणी करायची आणि फक्त सहगुणक जर शोधले आपण तर या स्वरूपाची आपल्याला X म्हणजे DX/D आणि Y म्हणजे DY/D अशा दोन किमती काढता येतात. उदाहरणार्थ एखादं उदाहरण घेऊया आपण. उदाहरणार्थ 4X+3Y+4 = 0.
आणि दुसरे समीकरण 6x बरोबर 8 वजा 5y. आता ही समीकरणे दोन आपल्याला क्रॅमर्स रूल ने सोडवायचे. तर पहिला नियम की जे मूळ सूत्र शोधताना आपण समीकरण x चे पद पहिल्यांदा लिहिलं होतं, y चे दुसऱ्यांदा आणि नंतर बरोबर स्थिरांक उजव्या बाजूला, मग त्या स्वरूपात समीकरण आहे का ते पाहायचं, नसेल तर त्या स्वरूपात मांडून घ्यायचं. आता मग पहिलं समीकरण आपल्याला कसं मांडता येईल, 4x अधिक 3y बरोबर 4 आणि दुसरं समीकरण 6x अधिक 5y बरोबर 8. x चं पद पहिल्यांदा वजा 5y आणि नंतर अधिक 5y झाले बरोबर 8. आणि इथं सुद्धा x y ची पद डाव्या बाजूलाच आहे, फक्त डाव्या बाजूला वजा 4 येते, पलीकडे नेल्यानंतर अधिक 4 झालं. मात्र इथं a1 b1 c1 पहिल्या समीकरणाच्या किमती लिहूया. नंतर दुसऱ्या समीकरणाच्या किमती लिहूया a2 b2 आणि c2. तर a1 किती आहे 4, b1 किती आहे 3 आणि c1 किती आहे 4. दुसऱ्या समीकरणाचं तर a2 म्हणजे x चा सहगुण किती आहे 6, b2 किंमत किती आहे 5 आणि c2 आहे 8. आता आपल्याला x ची किंमत काढायची, त्यासाठी आपल्याला dx लागणार आहे, d लागणार आहे आणि dy लागणार आहे. मग त्या सगळ्या किमती आपण काढूया. पहिल्यांदा अर्थातच d ची किंमत काढूया. d चं काय सहगुणकांनुसार a1 a2 b1 b2 किमती म्हणल्या तर a1 किती आहे 4, नंतर a2 6, नंतर b1 3, b2 5. हेच निश्चयकाच्या पद्धतीनुसार सोडवलं तर 4 × 5 + 3 × 6. आता ह्या सगळ्या संख्या धन आहेत, पण मधलं वजा चिन्ह आणि मग आहे तशाच मांडल्यात, पण जेव्हा असं वजा वजा वगैरे येत असेल तर मग कंस टाकायचे. म्हणजेच काय येणार आहे 20 + 18 म्हणजेच बरोबर 2, म्हणजे डी ची किंमत आपल्याला 2 मिळाली. आता डी एक्स चं काय सूत्र आहे, तर c1 c2 आणि b1 b2. मग आता c1 c2 च्या किमती कोणत्या आहेत 4 8 आणि b1 b2 च्या 3 5. अर्थातच 4 × 5 + 8 × 3 म्हणजेच 20 + 24 म्हणजेच -4. आता आपल्याला डी वाय ची किंमत काढायची. डी वायचा अर्थात सूत्र काय आहे, a1 a2 c1 c2. a1 च्या किमती a1 आणि a2 4 6 आणि 4 आणि 8. अर्थातच 4 × 8 + 6 × 4 32 + 24 = 8. आता एक्स बरोबर dx/d, मग dx ची किंमत आहे -4/d ची किंमत आली 2 आणि म्हणून -2 भागाकार, भिन्न चिन्हांचा भागाकार ऋण. y बरोबर dy/d, dy ची किंमत आहे 8 आणि d ची किंमत आहे अर्थातच 2 बरोबर 4 आणि म्हणून x बरोबर
वजा दोन वाय बरोबर चार आणि म्हणून ही उकल आपल्याला लिहिताना आपण उकल बरोबर नेहमी एक्स ची किंमत पहिल्यांदा लिहितो आपण वजा दोन चार तर या पद्धतीने क्रॅमर्स रूलना किंवा निश्चयक पद्धतीने आपल्याला हे एक सामायिक समीकरण सोडवता येतं इथं फक्त लक्षात काय घ्यायचं तर सहगुणक आणि मूळ समीकरण हे x म्हणजे स्थिरांक एका बाजूला उजवीकडे पाहिजेत आणि xy ची पद एका बाजूला पाहिजेत याचं एक शॉर्टकट म्हणून आपल्याला एक हे घेता येईल र एक शॉर्टकट म्हणून हे र म न आणि म र न आता र म्हणजे a1 a2 b1 b2 न म्हणजे c1 c2 परत आता म र न म म्हणजे परत हे b1 b2 एक ही टॅक्ट म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो a1 a2 आणि न म्हणजे c1 c2 मग त्यातल्या हे जे आहे ते आहे d हे दोन स्तंभ आहेत ते अर्थातच dx आणि हे दोन आहेत ते dy या पद्धतीने सुद्धा आपण d dx आणि dy च्या किमती लक्षात ठेवू शकतो अशा पद्धतीने निश्चयक पद्धत किंवा क्रॅमर्स पद्धतीने आपण दोन चलातील रेषीय समीकरण सोडवू शकतो धन्यवाद.